या बातमीचे प्रायोजक आहेत इंदापुरी स्पेशल मच्छी लकी हॉटेल हैदराबाद हायवे मुळेगाव रोड एलपीजी गॅस पंपाजवळ सोलापूर। नई जिंदगीत बाबाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की हम किसी से कम नहीं। तर मंडळी याबाबत अधिक माहिती अशी की काल नई जिंदगी परिसरात नई जिंदगी प्रभागातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मौलाली बाशुमिया सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांचे भव्य दिव्य असे नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचं झालं असं होतं की नई जिंदगी परिसर हे हद्दवाढ भागून अनेक वर्ष झाले तरी देखील याकडे कोणीच लक्ष देत नाही। तेथील संबंधित नागरिकांना जागेची खरेदी विक्री व्यवहार हे करता येत नाही। हद्दवाढ भाग असल्यामुळे त्यांना प्रॉपर्टी कार्डची गरज आहे। ही बाब लक्षात घेत वेळोवेळी आमदार प्रणिती शिंदे व तसेच महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागे लागून सोलापूर शहर परिसरातील हद्दवाढ भागातील जागेसंदर्भात प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्यावे अशी मागणी बाबा मिस्त्री यांनी लावून धरले होते। अखेर ती मागणी पूर्ण झाल्याने नई जिंदगी परिसरातील बाबा मिस्त्री यांचे कार्यकर्ते व तसेच प्रभागातील नागरिक यांनी नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे यथोचित सत्कार व सन्मान नई जिंदगी परिसरात पार पडले। यावेळी विशेषतः नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे चिरंजीव तौफिक सय्यद हे भविष्यात सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवावी व त्यांना संधी द्यावे व तसेच नगरसेवक बाबा मिस्त्री हे येणाऱ्या सोलापूर दक्षिण विधानसभा लढून आमदार व्हावे व त्यांचे चिरंजीव हे येणारे भावी नगरसेवक व्हावे अशी एकंदरीत इच्छा नई जिंदगी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले असून काही महिन्यातच सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक येत असून या निवडणुकीत नगरसेवक बाबा मिस्त्री हे पुन्हा निवडणुकीस थांबावे व येत्या काळात त्यांचे चिरंजीव तौफिक सय्यद यांना नई जिंदगीची धुरा सोपवावी व आपण दक्षिण विधानसभा लढून आमदार व्हावे अशी एकंदरीत मागणी नई जिंदगी परिसरातील नागरिकांनी केली असून आता यावर बाबा मिस्त्री हे काय भूमिका घेणार हे आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी सदरचे कार्यक्रम हे नई जिंदगी परिसरातील सितारा चौक येथे करण्यात आले। यावेळी सोलापूर शहर मध्येच्या आमदार प्रणिती शिंदे ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक तौफिक शेख उर्फ पैलवान माजी महापौर आरिफ शेख नगरसेवक प्रवीण निकाळजे नगरसेविका परवीन इनामदार नगरसेविका अनुराधा काटकर नगरसेवक शिवा बाटलीवाला जेबी सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा शहर मध्य विधानसभा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे प्रसिद्ध उद्योजक मंजूर शेख बुराण मुल्ला इलियास डंके जैनू शेख सद्दाम कट्टर यांसह नई जिंदगी परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।